नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये रासायनिक अभिक्रियेच्या प्रकारातील संयोग अभिक्रिया आणि अपघटन अभिक्रिया यांचा आपण अभ्यास केला आज आपण तिसरा जो प्रकार आहे आपण रासायनिक अभिक्रियेचे प्रकार कशाहून पाडले रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिक्रिया आणि उत्पादिते यांच्या स्वरूपावरून आणि त्यांच्या संख्येवरून आपण अभिक्रियेचे चार भाग पडले त्यातला तिसरा जो आपला प्रकार आहे ती म्हणजे विस्थापन अभिक्रिया यासाठी आपण या एक उदाहरण घेऊ कॉपर सल्फेटचं द्रावण पाण्यातलं कॉपर सल्फेट द्रावण घ्या आणि या द्रावणामध्ये आता रंग पहा अगोदर कॉपर सल्फेटचा रंग कोणता असतो कॉपर सूत्र आहे सी फोर या द्रावणाला रंग असतो निळा लक्षात द्रावणाचा रंग कसा असतो निळा या द्रावणामध्ये लोखंडाची बुकटी टाका किंवा झिंकची जास्ताची कोणती टाका झिंक टाकलं झिंगची झडियन त्याला चांगल्या प्रकारे हलवा द्रावणाला हलवल्यानंतर या द्रावणाचा रंग पहा काय होत या द्रावणाचा निळा नाही रंग नाहीसा होऊन तो फिक्कट निळा किंवा त्याचा रंग नाहीसा होतो आणि खालच्या बाजूला बारीक आपल्याला तांब्या जमा झाले दिसतील का घडलं रासायनिक कोणती घडली तर पहा आपण काय काय घेतलं इथं कॉपर सल्फेट कॉपर सल्फेट म्हणजे काय सूत्र काय त्याचं सूत्र पाट पाहिजे धड्यामध्ये तुम्हाला वेळेस सांगायला सूत्र आहे सीयूएसओ त्यात काय टाकलो आपण जस्ताची बुकटी ज्याला आपण झिंक म्हणतो जस्त झिंक म्हणा तर यामध्ये काय होतं जेव्हा तुम्ही झिंक डस्ट बुकटी द्रावणात टाकतात तेव्हा झिंक आयॉन तयार होतात लक्षात झिंकचे आयन तयार होतात आणि लक्षात ठेवा झिंक हा तांब्यापेक्षा क्रियाशील आहे ही क्रियाशील दा, धातु धातूची कशाची कशी ठरवायची ती आपण धातू विज्ञान आपण शिकलेला आहे धातूची अभिक्रियाशीलता श्रेणी मांडलेली आहे जे धातू त्या धातूच्या वर असतात ते जास्त क्रियाशील असतात तांबे हे सगळ्यात शेवटी आहे सोने चांदीच्या वर आहे त्याच्यावर बाकीचे धातू आहेत म्हणून धातू श्रेणीतील नियमानुसार तांबे हा कमी क्रियाशील आहे झिंका जास्त क्रियाशील आहे या ठिकाणी कमी क्रियाशील तांब्याची जागा कुणी घेतो झिंक घेतो आणि काय तयार करतो झिंक सल्फेट झडिया आणि तांबे बाजूला निघतो तांबे जमा होतो झिंक सल्फेट झिंक सल्फेट तयारून काय झालं तांबे मिळालं आपल्याला लक्षात हे पहिलं उदाहरण आहे विस्थापन अभिक्रियेचं दुसरं उदाहरण घेऊ आपण पुन्हा याच कॉपर सर्फिट द्रावणामध्ये आपण आता तुम्हाला सांगितलं काय लोखंडाची बुकटी यफी लोखंड म्हणजे काय यफी लोहाची बुकटी टाका पुन्हा धातूच्या श्रेणीनुसार आयर्न हा धातू तांब्याच्या वर आहे म्हणजे आयर्न काय आहे जास्त क्रियाशील आहे आयर्न सुद्धा यफी डायपॉजिटन तयार करतो आणि हा कॉपर आयर्नला विस्थापित करून काय तयार करतो एफीएसओ फोर पुन्हा तांबे बाजूला निघतो तांबे खाली जमा होतं तांब्याचे कण एफसओ फोर म्हणजे फेरस सल्फेट कॉपर सल्फेट या विक्रिया कुणासोबत झाली आयर्न सोबत लक्षात तर फेरा सल्फेट तयार होऊन तांबे तयार होतं हे दुसरं उदाहरण आहे लक्षात तिसरं उदाहरण घेऊ आपण पुन्हा कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये काय टाकायचं लेड शिसे कॉपर उद्राण काय टाकलं आपण कॉपर द्राणचा रंग कसा असतो निळा लेट टाकलं काय तयार होईल विस्थापन करायचं जास्त क्रियाशील मुद्रव्याच्या अणुला कमी क्रियाशील कमी क्रियाशील मुद्राच्या अणूला जास्त क्रियाशील मुद्राशी विस्थापित करून काय शिल्लक राहिला लेड सल्फेट आणि तांबे बाजूला निघालं विस्थापित झालं तर तीन उदाहरण तुम्हाला व्याख्या करता येईल का पहा आपण दोन्ही बाजूला पाहिले तर अभिक्रिया कारके सारखेच आहेत अभिक्रिया कारखाने उत्पादित आहे पहा अभिक्रियाकारी दोन आहेत इकडं दोनच आहेत म्हणून आपण मागच्या असं करता येणार नाही तर काय व्हायलाय अभिक्रियत काय घडाल ते पहा जास्त क्रियाशील धातूचा मूलद्रव्याचा अणु कॉपर सल्फेट ह्या संयुगातील कमी क्रियाशील धातूच्या अणूला विस्थापित करायला लागलेलं आहे अलक्षात आणि नवीन संयुग तयार होऊन तांबे बाजूला निघायला लक्षात म्हणून याची व्याख्या काय करता येईल ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये जास्त क्रियाशील धातूचा अणु किंवा त्यांचे आयॉन एखाद्या संयुगातील कमी क्रियाशील धातूच्या अणूला विस्थापित करून नवीन संयुग तयार होतो त्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात लक्षात अमिल व्याख्या तर परीक्षेला प्रश्नाच्यावर काय येतात टिपा लिहा विस्थापन अभिक्रिया किंवा असे समीकरण दिले जातात काही वेळेस काय केलं जातं परीक्षेमध्ये या ठिकाणी डॅश डॅश ठेवलं जातं या ठिकाणी खालील रासायनिक समीकरण पूर्ण करा किंवा असे समीकरण तीन चार प्रकार देतात संयोग अभिक्रिया अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया आणि दुहेरी अभिघड अभिक्रिया यांचे उदाहरण देतात खालील रासायनिक समीकरणे कोणत्या रासायनिक अभिक्रियेच्या प्रकाराचे आहेत ते ओळखा तर आपल्याला ओळखता आली पाहिजे लक्षात धन्यवाद